नागपुर शहर आयुक्त राधाकृष्णन बी, इन्होंने अपना दूसरा बजट पेश किया है। साल 2022-2023 के बजट में 2,821.25 करोड़ रुपए की शुद्ध आय होगी, इसलिए ओपनिंग बैलेंस 57.24 करोड़ रुपए है। वर्ष 2022-23 का संशोधित राजस्व 2,918.49 करोड़ रुपए तथा वर्ष 2023-24 का अनुमानित राजस्व 3,336.84 करोड़ रुपए रहने का अनुमान है। साल 2022-2023 में कुल व्यय 2,916.74 करोड़ रुपए होगा। इसमें पार्ट ए में 2,059.89 करोड़ रुपए जबकि पार्ट सी में 856.85 करोड़ रुपए खर्च होंगे। साल 2023-24 के लिए कुल व्यय 3,257.63 करोड़ रुपए होगा, जिसमें से भाग ए के तहत व्यय 2,413.95 करोड़ रुपए और भाग सी के तहत व्यय 853.68 करोड़ रुपए होगा। आपको बता दें कि 2023-24 में किए जाने वाले विकास कार्यों की योजना बनाते समय उस कार्य की तात्कालिक उपयोगिता एवं आवश्यकता पर विशेष ध्यान दिया गया है तथा इसमें विशेष रूप से महत्वपूर्ण एवं तात्कालिक कार्यों को प्राथमिकता दी गई है। सर्वांना नमस्कार। सन 2022-23 अंतर्गत आपण सुरुवातीला बजेट 2,654 कोटीचा आपण सादर केले होते, त्याचे रिवाइज होऊन आज आपण 2,916 कोटीचा बजेट आपण 2022-23 घेतलेले आणि मागच्या वर्षभराचा उत्पन्न खर्च आणि प्राधान्यक्रम सगळं लक्षात घेता या सन 2023-24 बजेट 3,267 कोटीचा आपण आज आपण सादर केलेले आहे। खास करून या ठिकाणी नागपूरचा एवढं मोठं बजेट पहिल्यांदा होत आहे। एवढं मोठं बजेट करत असताना नागरिकांवर कुठल्याही प्रकारचा प्रॉपर्टी टॅक्सचा वाढ केलेली नाही, ते सर्वात महत्त्वाचा संदेश लोकांसाठी मी सांगायला इच्छितो। मात्र एवढं मोठं आव्हान आपल्यासमोर असल्याकारणाने नागरिकांनी त्यांचा टॅक्सेस, प्रॉपर्टी टॅक्स असो, वॉटर टॅक्स असो किंवा अन्य काही जे महापालिकेचे रिलेटेड विषय असो, त्याचं तातडीने वेळेवर आम्हाला पे करून सहकारी करावे असं मी तुमच्याद्वारे मी आवाहन करतो। यावर्षी बजेटमध्ये बरेच काही नवीन उपक्रम योजना, केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत योजनासाठी लागणारे मॅचिंग ग्रँट आणि अपूर्ण असलेले प्रोजेक्टच्या पूर्णत्वावर आणण्यासाठी लागणारे निधी आणि या व्यतिरिक्त नागरिकांसाठी डे टू डे समस्या दूर करण्यासाठी काही प्रमाणे एक्स्ट्रा फंड्स आणि फ्लेक्सिबिलिटी आपण या बजेटमध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहे। या ठिकाणी मी नागरिकांना मी धन्यवाद देतो। जवळपास 97 प्रकारच्या मागणी, आयडियाज, सजेशन्स आपल्याला प्राप्त झाले होते। यामध्ये मॅक्सिमम आपण या बजेटमध्ये आपण समाविष्ट केलेले आहे। मी असे नागरिक आणि सजेशन देणारे सगळे लोकांनासुद्धा आपल्याद्वारे मी धन्यवाद देऊ इच्छितो। नागरिकांसाठी तयार केलेले या बजेटचा पुरेपूर अंमलबजावणी करण्याकरिता आपल्या सर्वांनी सहकार्य करावी आणि यामध्ये काही सवलतीच्या योजनासुद्धा आपण डिक्लेअर केलेले, त्यासुद्धा आपण माध्यमाद्वारे माहिती करून घेऊन त्याचा पूर्णपणे फायदा उचलावी असं मी तुमच्या सर्वांना मी विनंती करतो। NBC न्यूज के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।